नमस्कार, मी निलेवाड पवन. आज जी राज्य सेवा जो नवीन अभ्यासक्रम वगैरे आहे त्यावर जी आधारित जी बुक लिस्ट आहे त्यासाठीचा जो संबंधित व्हिडिओ आहे तो आज घेऊन येतो आहे. थोडासा विलंब झाला पण आज देर आहे दुरुस्त आहे त्या पद्धतीने आज आपल्यासमोर हा व्हिडिओ मी सादर करत आहे. तर पहा, हा आहे प्रिलिमचा सिलॅबस. तर मी ज्या दिवशी म्हणजे सिलॅबस आपण अनालिसिस केलेलं होतं त्या दिवशी मी ह्या सर्व जे गोष्टी आहेत त्या सांगितलेल्या आहे की याला आपण काय करूयात, मेन्स मध्येच कव्हर करूयात. ओके, मेन्सच्या सिलॅबस सोबतच याला कव्हर करायचं, म्हणजे त्यासाठी याला वेगळी बुक लिस्ट वगैरे लागणार नाहीये. परंतु आता जे करंट अफेअर्स, जनरल इश्यूज आणि हे करंट अफेअर्स वगैरे ही इथलं जे आहे करंट करंट इव्हेंट्स, त्यानंतर जनरल सायन्स, हा जे जनरल सायन्स वगैरे आहे त्याला मी तिकडे घेतलेलं म्हणजे नाहीच आहे, कारण करंट अफेअर्स मधल्याच गोष्टी त्या रिलेट करून पेपर मध्ये वगैरे आपल्याला विचारण्यात येतात, प्रिलिम आणि मेन्स दोन्हीला पण. ओके, त्यामुळे एखादी पर्टिक्युलर बुक वगैरे आपण त्यासाठी युज करत नाही. ओके, त्यामुळे मी काय केलं, यांना करंट अफेअर्स प्रिलिम साठी, बाकीचे जे गोष्टी सोड, मेन्स साठी मेन्स मध्ये हा सिलेबस कव्हर होईल, जे बाकीचं राहिलेलं आहे ते या दोघांमधून कव्हर होईल. तर पहा, बुक लिस्ट मध्ये आहे विजन आयएएस च बुक घेऊ शकता तुम्ही, म्हणजेच जे की PT 365 वगैरे जे येतं करंट अफेअर्सचे PDF येतात, पहा दर महिन्याला रिलीज करतात, त्यामुळे काही काळजी करू नका, ते फ्री मध्येच भेटतात दोन्ही हे पुस्तके वगैरे, हे फ्री मटेरियल आहे. आयएएस पार्लिमेंट हे शंकर आयएएस वगैरे जे ग्रुप आहे त्यांच्या मार्फत हे क्लिअर म्हणजे पुढे आणलं जातं किंवा पब्लिश केलं जातं. तर विजन आयएएसचं त्याच त्यांचं करंट अफेअर्सचं PDF आहे. ओके, म्हणजे करंट अफेअर्स साठी हे बेस्ट असतील. किंवा अतिश माथुर सर किंवा मृणाल सर या यांचे युट्यूब चॅनल पण आहेत, त्यासोबतच यांचे पण करंट अफेअर्सचे PDF आहेत. ओके, म्हणजे पहा, एक तुम्ही काय करायचं आहे, एक कंपायलेशन, हे कंपायलेशन असतील यांचे, काय म्हणतो, आयएएस पार्लिमेंट किंवा व्हिजन आयएएस, दोन्ही पण कव्हर करू नका जाऊ. व्हिजन आयएएस जे आहे ते खूप मोठं आहे, परंतु आयएएस पार्लिमेंट जे आहे ते थोडस बारीक करून कन्साइज फॉर्म मध्ये आपल्याला कमी पेजेस मध्ये आपल्याला ही PDF मिळून जाईल. व्हिजन आयएएस ची जी PDF आहे ती अगदीच मोठी PDF असते. ओके, त्यामुळे मी रेकमेंड करेन आयएएस पार्लिमेंट साठी. ओके, त्यानंतर जो व्हॉट अ डे वगैरे जे काही असतं, किंवा म्हणजे त्यासोबतच त्यासोबतच आपल्याला अतिश माथुर किंवा मृणाल सर यांना फॉलो करायचं आहे. ओके, तुमच्या पैकी पहा तुम्ही, म्हणजे मी तर अगदीच मृणाल सरांना फॉलो करतो, परंतु अतिश माथुर सर पण अगदीच बेस्ट आहेत. त्यामुळे जर शक्य झालं तर तुमच्यापैकी म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटतील त्या सरांना, दोघांपैकी एका सरांना तुम्ही अगदीच फॉलो करू शकता. म्हणजे दोघांचे पण युट्यूब चॅनल वगैरे व त्यांचे वेबसाईट पण आहेत, अतिश माथुर सरांची पण वेबसाईट आहे व मृणाल सरांची पण, दोन्ही पण फ्री मध्ये आहे. हे सर्व जे मटेरियल आहे ते फ्री मध्ये सांगितलेलं मी. ओके, यासाठी कुठंच पेड वगैरे करायची काही आवश्यकता नाहीये व अगदीच एकदम बेस्ट मटेरियल आहे हे, याच्यावरती तुम्ही डोळे झापून देखील विश्वास ठेवू शकता. ओके, त्यानंतर हे झालं करंट अफेअर्स साठी. त्यानंतर पहा, सीसॅटचा जो दुसरा पेपर आहे, सॉरी म्हणजे प्रिलिमचा जो दुसरा पेपर असतो सीसॅट म्हणून, तर त्यासाठी पहा अरिहंत पब्लिकेशनचं सीसॅट मी सध्याला वापरतो, ते पुस्तक मला बेस्ट वाटलं. किंवा तुम्ही आता मराठीतून जर असाल तर अगदीच बेस्ट आहे, ते पण तुम्ही यूज करू शकता. त्यामध्ये असं काही हे नाही आहे की, परंतु कम्प्रिहेन्शनची वगैरे प्रॅक्टिस तुम्ही नक्कीच केली पाहिजे. ओके, एकतर तुम्ही आपल्या महाराष्ट्र मीडियम मधून, सॉरी मराठी मीडियम मधून कुणाचं पण तुम्ही पुस्तक वगैरे त्यासाठी यूज करू शकता. त्याबाबत काही एकच मटेरियल वगैरे यूज करावं असं काही नाहीये. ओके, परंतु ते मी सांगितलं ते पण बेस्ट आहे, अरिहंत पब्लिकेशनचं मी सध्याला वापरतोय. ओके, त्यानंतर पुढे चला, जेव्हा माझ्या अन अकॅडमीवर क्लास होते पहा, तेव्हा पण मी याच पुस्तकामधून तुम्हाला गणित वगैरे शिकवायचं. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात आपण. पेपर 1 आणि पेपर 2 हे क्वालिफाईंग पेपर आहेत, मराठी लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेज. यासाठी काय, तर सॉरी इथं मराठी आणि इंग्लिश बुक असंच केलेलं आहे मी, ग्रामरचं बुक पहा. म्हणजे आता तुम्ही मोरा वाळंबे, बाळासाहेब शिंदे या सरांची पुस्तकं वगैरे जर वापरत असाल तर ते अगदी बेस्ट होऊन जातील. याबाबत काही नाही, फक्त ग्रामर बुक साठीच आहे ते, माझी मिस्टेक झालेली आहे तिथे, मराठी आणि इंग्लिश बुक इथं ग्रामरचं तुम्हाला वाचायचं आहे. कारण पहा, यामध्ये कम्प्रिहेन्शन असतं, प्रिसाईज रायटिंग म्हणजे पॅसेज रायटिंग, व्होकॅबलरी, शॉर्ट एसे आणि व्हॉइस ओव्हरचा ट्रान्सलेशनचं वगैरे जे असतं, त्यासोबतच काही गोष्टी असतात ग्रामरशी रिलेटेडच्या असतात, त्यामुळे यासाठी तुम्हाला काही ग्रामरची पुस्तकं लागतील. पुढे चला मग, त्यानंतर येतो निबंध. निबंधासाठी मी त्या दिवशीच त्या दिवशीच मी सांगितलेलं होतं की तुम्ही मृणाल सरच्या वेबसाईटवरती जाऊन एकदा ती पूर्ण बुकलेट वगैरे डाउनलोड करू शकता. म्हणजे टॉपिक सर्व जे आहेत ते प्रिव्हियस इयरचे टॉपिक्स ते डाउनलोड तुम्ही करायचे होते, किंवा
जर भेटलं नाही म्हणजे ते अगदीच आहे. यासोबतच जर वाटलं तुम्हाला तर युनिक अकॅडमीचं बुकलेट पण आहे, ते पण तुम्ही कामी आणू शकता. अर्पणा दीक्षित मॅडमचं आहे ते पुस्तक, ते पण अगदी बेस्ट आहे. पण जर शक्य झालं तर या दोन वरच तुम्ही रिलेट राहू शकता, त्या काहीही नाहीये. व त्यानंतर अदर वेबसाईट भरपूर आहेत, त्यांची नावं वगैरे सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही नाव टाकला टाकला गुगल भरपूर काही करू शकतं. ओके, त्यामुळे त्या बाबतीत नका जाऊ. फक्त तुम्ही दोन एवढं प्रिव्हियस इयर टॉपिक घ्या, तेवढे निबंध जरी लिहिला तर ती तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ओके, तेवढ्यावर आयडिया येऊन जाईल की आपल्याला काय लिहायचं, कशा पद्धतीने लिहायचं व आपण कुठे कमी पडतो. मग त्या बरोबरीने आपण ऑटोमॅटिकली पुढे जाणार आहोत. ओके, त्यामुळे काही नाही, काही चिंता म्हणजे सॉरी, काही जर यामध्ये पण काही जर प्रॉब्लेम वगैरे आले तर कॉन्टॅक्ट नक्की करू शकता. त्यानंतर येतो विषय GS1, इंडियन हेरिटेज कल्चर हिस्ट्री जिओग्राफी वर्ल्ड अँड सोसायटी विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. आता पहा, यामध्ये ही माझीच बुक लिस्ट आहे, म्हणजे मी दुसऱ्यांच्या बुक लिस्ट वर वगैरे तुम्हाला सांगत नाहीये. म्हणजे हे जे सर्व पुस्तकं जे मी सध्याला वापरतोय, आता जर तुम्ही ऑन कॅमेरा म्हणजे माझ्याजवळ सध्याला पण पडून आहेत, परंतु ते आता दाखवू शकत नाही अशा पद्धतीने. परंतु पहा, अगदीच बेस्ट पुस्तके आहेत ही. तर आर्ट अँड कल्चर साठी नितीन सिंग आणि या सरांचं पुस्तक आहे. अँशियंट आणि मिडिवल साठी मी आर्यश शर्मा वापरत नाहीये, तर दृष्टीचे नोट्स वापरतो. पहा, हे पुस्तक आहे, म्हणजे इथून अँशियंट मिडिवल हे सर्वच, अँशियंट पासून ते मॉडर्न पर्यंत सर्व यामध्ये क्लिअर होतं. परंतु अँशियंट आणि मिडिवल हे पण तुम्ही करू शकता. कारण पहा, आर्ट अँड कल्चरचे प्रश्न विचारले जातात. ओके, म्हणजे जे इंडियन अँशियंट आणि मिडिवलची जी हिस्ट्री आहे, तर त्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, तर जास्तीत जास्त त्यांनी इंडियन आर्ट अँड कल्चरला वेटेज देतात अँशियंट मधून. मग इथे जे फॅक्ट वगैरे आहेत ते इथून येतात. ओके, व या पुस्तकातून पहा, इलिमिनेशन मेथड तर अगदीच होते. ओके, इलिमिनेट भरपूर गोष्टी होतात. त्यामुळे आय थिंक हे बेस्ट पुस्तक आहे. दृष्टी प्रकाशनचं आहे, क्विक बुक म्हणून अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरती मिळून जाईल हे. ओके, माझ्या मते तर हे बेस्ट आहे. परंतु तुम्हाला यासोबत हे पण पुस्तक ठेवावं लागेल, कारण आर्ट अँड कल्चरचे जे प्रश्न आहे, सॉरी, अँशियंट आणि मिडिवलचे जे प्रश्न आहेत ते आर्ट अँड कल्चरला धरून येतात. ओके, व या पुस्तकामध्ये आपल्याला काय मिळतं, या पुस्तकामध्ये लिंकेजेस भेटतील. लिंकेजेस भेटतील, तर इथं काय भेटतील, इथं डायरेक्ट त्यांनी कोणतं बांधलं. आता पहा, जसं वेरूळच्या लेण्या वगैरे आहेत, त्यामध्ये नेमकं कोणी वगैरे बांधलं, मग त्या राजाचा कालखंड वगैरे इथं भेटेल, म्हणजे या पुस्तकामध्ये. तर इथं काय भेटेल आपल्याला, कोणी बांधलं, कैलास लेणी कितवी आहे, 16वी वगैरे, ते जे काही आहे ते त्या पद्धतीने आपल्याला इथं ह्याच्यातून भेटेल. ओके, व त्याला आपण दुसऱ्या पुस्तकामध्ये जाऊन पाहू शकतो. त्यामुळे माझ्या मते तर हे बेस्ट पुस्तक असेल. ओके, आता आहेत आर्य शर्मा वगैरे, परंतु जर जर जास्तच हे जर असेल तर स्टँडर्ड तुम्ही डायरेक्टली हे वापरू शकता, कारण यामध्ये तिन्हीसाठी 3-in-1 पुस्तक आहे हे. ओके, व हे एक पुस्तक तुम्ही ठेवू शकता. ओके, त्यानंतर हे मॉडर्न इंडिया, म्हणजे थोडस डायरेक्टली अशी PDF आले, सॉरी फॉर दॅट, म्हणजे इमेज आरशातील प्रतिमा झालेली आहे ही. ओके, स्पेक्ट्रम आहे, अगदीच बेस्ट बुक आहे. यातून UPSC मध्ये तर हमखास प्रश्न असतातच असतात, त्यामुळे याच्यावर हे करून चालणार नाही, परंतु अगदी बेस्ट पुस्तक आहे पहा हे. ओके, स्पेक्ट्रम यावरती पण तुम्ही डायरेक्टली विश्वास ठेवू शकता. ओके, म्हणजे आणि जे वर्ल्ड साठी आहे, त्या दिवशी पण मी म्हटलेलं होतं एनी सस्ती बुक. ओके, म्हणजे हे एनी सस्ती बुक आहे. ओके, म्हणजे एकदम चीप, मार्केटमध्ये जर कधी गेलात तर अगदी 10-5 रुपयाला, म्हणजे ज्या पद्धतीने हे असेल, म्हणजे आता माझ्याजवळ जसं डायरी आहे, या डायरी सारखं तुम्ही डायरेक्टली 10-5 रुपयामध्ये, सॉरी 10-5 रुपयाला तर येणार नाही, परंतु 90-100 रुपयाला जरी पुस्तक असेल कोणतं, तर ते डायरेक्टली तुम्ही घेऊ शकता. म्हणजे साध्या लेखकाचं पण पुस्तक तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीसाठी अगदी वापरू शकता, कारण आताच त्यावरती जास्त वेटेज वगैरे देता येत नाही, कारण UPSC पण विचारत नाही. व यांनी पहा, इथं डायरेक्टली म्हटलेलं आहे महाराष्ट्राला जास्त विचारणार आहे, म्हणजे सम वेटेज टू महाराष्ट्र म्हटले, मग कशाला जिकडे तिकडे हे करायचं, जाऊ द्यात ना, तेवढंस इकडे या. ओके, हे झाल्या गोष्टी इतिहासासंबंधी. ओके, यामध्ये काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला डायरेक्टली पण पुन्हा पण देखील विचारू शकता, त्याबाबत काही शंका नाहीये. त्यानंतर बुक लिस्ट जिओग्राफीसाठी पहा, माझ्याजवळती हे पुस्तक आहे. ओके, तर पहा, NCERT 11वी 12वी हे अतिशय म्हणजे मराठी माध्यमासाठी आहे, बरं, मराठी. त्यानंतर इंग्लिशमध्ये प्रिलिमसाठी पहा, म्हणजे पहा यातून आता कव्हर काय काय होईल, या तिन्ही पुस्तकांमधून, म्हणजे हे वर्ल्ड सोडलात तुम्ही तर या तिन्ही पुस्तकांमधून प्री आणि मेन्स दोन्ही क्लिअर होईल. प्री अँड मेन्स यामध्ये दुसरं अलग वगैरे करायची काही गरज नाही आहे. ओके, इथं झालं हे प्री आणि मेन्स दोन्हीसाठी,
एकदाच पुस्तक घेतलात तुम्ही तर ते होऊन जाईल, चालेल? म्हणजे स्पेक्ट्रम, भारतीय इतिहास आणि हे आर्ट अँड कल्चर या तिन्ही पुस्तकांमधून प्री अँड मेन्स होईल. वर्ल्ड साठी, मेन साठी फक्त हे, वर्ल्ड हिस्ट्री मेन साठी एनी सस्ती बुक तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर घेऊ शकता, त्याबाबत काही नाही. किंवा गुगल केला तर एखाद्या युनिव्हर्सिटीचा वगैरे आपल्याला भरपूर भेटतात, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर वगैरे जी आहेत, किंवा बॉम्बे युनिव्हर्सिटी वगैरे, त्यांच्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट वरती एक्सटर्नलचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी इतिहासाची पुस्तकं वगैरे अगदीच ठेवलेले आहेत. मी पण ते रेफर करतो, अगदीच बेस्ट आहेत, त्यामुळे तुम्ही पण त्या संबंधी रेफर करू शकता, किंवा मार्केटमध्ये पण जायची गरज नाही. पहा, ओके, गुगल वरती तुम्ही डायरेक्टली फ्री मध्ये पण ते काय म्हणतो आपण त्याला डाउनलोड करू शकता, त्याबाबत काही नाही आहे. त्यानंतर इथे बुक लिस्ट, इलेवंथ एनसीआरटी 11वी 12वी ही प्रिलिम साठी अतिशय महत्वाची पडेल, ओके. त्यानंतर ए बी सौदी सरांचं पुस्तक जे आहे ते मराठी मीडियम साठी, म्हणजे जे मराठी मधून तयारी वगैरे करणार आहेत विद्यार्थी, त्यांच्यासाठी अगदीच कामाला येईल, ओके. म्हणजेच यामध्ये भरपूर आपला कन्सेप्ट जे इथं क्लिअर झालेले आहेत ते आपण इकडे घेऊ शकतो. पहा मी कोणतं म्हटलेलं आहे पुस्तक, एकदा नक्की लक्षात घ्या, 11वी आणि 12वी, ओके. व हे पुस्तक तुम्ही पाहून घ्या एकदा, सौदी सरांचं भारत व जगाचा भूगोल आणि पर्यावरण, ओके. आता कोणतं यापैकी कोणतं लेटेस्ट व्हर्जन आहे ते माहिती नाही, परंतु हे खूप जुनं पुस्तक असेल माझ्या मते, आता हे नवीन दिसत आहे, त्यामुळे तुम्ही दोघांपैकी एक जरी घेतलात तरी चालेल, म्हणजे अगदीच बेस्ट पुस्तक आहे ते, ओके. मराठी माध्यमासाठी पण आपल्याला होईल, भारताचं म्हटलंय बरं मी, महाराष्ट्राचं पण आहे सौदी ग्राफीज पुस्तक, परंतु ते घ्यायचं नाही आपल्याला, तर घ्यायचं आहे जगाचा, ओके, आणि पर्यावरण. त्यानंतर स्टुडंट ऍटलास अगदीच तुम्ही खूप 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 गरजेचं आहे. पहा जर त्याचं एक उदाहरण जर द्यायचं असेल तर जेव्हा 1848 मध्ये जे कर्नाटकचं युद्ध वगैरे जे झालं, आपण जे कर्नाटकचं युद्ध वगैरे जे म्हणतो ते कर्नाटक आता सध्याला इथं आहे, परंतु ते झालेलं युद्ध इकडं कर्नाटक राज्य वगैरे ते तेव्हा इकडे होतं, ओके. पॉंडिचेरी वगैरे जे फ्रेंच आणि ब्रिटन इथं भांडण करत होते, कर्नाटकाचे युद्ध म्हणून आपण जे शिकतो ते इकडल्या बाजूला होते, मग ते आपल्याला ऍटलास मधूनच समजतात, ओके. ते इकडलं तुमचं, म्हणजे मी इतिहासाचे शिक्षक असल्याने व जेव्हा मी शिकत होतो तेव्हा मला पण वाटायचं की हे युद्ध वगैरे इथंच झालं की काय, कर्नाटकचे युद्ध म्हणल्यानंतर इथंच इथंच येतं, परंतु तसं नाहीये. ते 1848 व 1850 दरम्यानचा जो कालखंड वगैरे होता ते 1800 ते कर्नाटकचे जे युद्ध वगैरे झाले ते इकडल्या भागात लढले गेले आहेत, नक्की आजच्या कर्नाटकमध्ये, ओके. हे अशा गोष्टी ऍटलास मधूनच कव्हर होतात, त्यामुळे अगदीच अगदी म्हणजे खूप आयएमपी म्हणून ऍटलासला आपण ओळखतो, व त्यासोबतच त्याचा वापर पण करत चला, ओके. म्हणजे फक्त घरी आणून ठेवलं हे होता कामा नाही त्यासंबंधी, ओके. ऍटलास मधून भरपूर गोष्टी काही हे होतात, त्यासंबंधी मी मॅपिंग साठी वगैरे पुन्हा नक्कीच व्हिडिओ वगैरे घेऊन येत राहील, त्याबाबत काही नाही, फक्त थोडासा वेळ मला पण मिळावा अशी अपेक्षा, ओके. त्यानंतर पुढे सोसायटीसाठी पहा, युनिक अकॅडमीचं बुकलेट पण वापरू शकता, किंवा अन्य अकॅडमीचं वगैरे तुम्ही त्याला वापर करू शकता, व त्यासोबतच वुमन एम्पॉवरमेंट साठी जे डेली एडिटोरियल वगैरे येत असतील त्यामधून जे काही गोष्टी वगैरे आपल्याला मिळतील ते आपण त्याला लेखी लिहून ठेवायला पाहिजे, कारण वुमन एम्पॉवरमेंट मध्ये प्रश्न असतोच असतो, ओके. हे अशा पद्धतीने सोसायटी, म्हणजे GS1 आपला तिथं क्लिअर झाला, तेवढीच बुक लिस्ट आहे, म्हणजे जी सध्या मी पण वापरतोय त्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. व तुमची जे मटेरियल आहे ती कन्साइज ठेवा, म्हणजे थोडकच ठेवा, ओके. जास्त भरपूर जास्त मोठं काय म्हणतो आपण खूप मोठं वगैरे ठेवू नका, कारण त्याला रिवाइज करता येत नाही पुन्हा मेन्स साठी वगैरे, ओके. ही काही युनिव्हर्सिटीची वगैरे परीक्षा नाही. आता पहा युनिव्हर्सिटीच्या जे काल परवा पेपर झाले त्यामध्ये 5 तास वगैरे जवळपास देण्यात आलेला वेळ होता, व पेपर होता आमचा तरी फक्त 50 मार्काचा, ओके. तर तसं होता कामा नाही, इकडे 3 तास असतात, 250 काय असतील मार्क असतील, त्यामुळे थोडस हे करायचं आहे. आय होप तुम्हाला ते समजतंय, म्हणजे युनिव्हर्सिटीची व यूपीएससी यूपीएससीची तुलना होत नाही. त्यानंतर GS2 पेपर यासाठी पहा, गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. तर यासाठी पुस्तके आहेत एम लक्ष्मीकांत किंवा डीडी बसू, ओके. एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक, त्यानंतर डीडी बसू हे आहे मराठी माध्यमातून आहे डीडी बसू सरांचं पुस्तक, व के सागर यांनी यांचं पुस्तक मराठी माध्यमातून आणलेलं आहे एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक. जर तुम्ही जर म्हटला तर के सागर, ओके, एम लक्ष्मीकांत सरांचं त्यांचं कॉपी आहे, ओके. तर ते तुम्ही घेऊ शकता, ओके. जर मेन साठी जर म्हटलं तर डीडी बसू चालेल,
परंतु प्रिलिमच्या अर्थाने हे चालेल. परंतु आता तुम्ही दोन्ही पुस्तकं वगैरे घेऊ नका, माझ्या मते तर तुम्ही डायरेक्टली आता सर्वजण वगैरे हेच वापरतात, त्यामुळे याला घेतलं तरी चालेल. ओके, एम लक्ष्मीकांत. जर कोणाजवळ असेल तर तुम्ही दुर्गाबा दास बसू यांचं पण पुस्तक वापरू शकता, माझं सध्याला दोन्ही पडून आहे, काळजी करू नका. ओके, परंतु मेन साठी वगैरे आपला जे करंट अफेअर्सचे बुकलेट वगैरे सांगितले ना मी, त्यातून थोड्याशा गोष्टी घ्यायच्या असतात. व एम लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून, म्हणजे एम लक्ष्मीकांत सरांचं थोडस व सीए पीडीएफ, करंट अफेअर्सचे जे पीडीएफ असतात त्यातून थोडंसं घ्यायचं, व त्यातून आपलं कंटेम्पररी आन्सर तयार करायचं, व ते आन्सर रायटिंग मध्ये आपण लिहायचं असतं. ओके, सगळं एकातूनच वगैरे भेटल असं काही अपेक्षा तुम्ही करू नका. हे झालं क्वालिटीसाठी. त्यानंतर पुढे आहे गव्हर्नन्स संबंधी, पहा युनिक अकॅडमी व अन अकॅडमीचे पण पुस्तके आहेत जी यूपीएससी साठी देण्यात येतात. ओके, अन अकॅडमीची जी पुस्तके आहेत, व मी पण अन अकॅडमीच्या ऍप बद्दल वगैरे सर्वांना सांगितलेलं आहे, परंतु अद्याप एमपीएससी साठी ते फीचर वगैरे अवेलेबल झालेलं नाहीये, त्यावरती काम चालू आहे, लवकरच ते पण येईल अन अकॅडमी संबंधी. व अन अकॅडमी आता एमपीएससीचं पण पॅटर्न बदललेलं आहे, त्यामध्ये पण थोडंसं चेंज झाल्यानंतर ते जर पुस्तकं आम्हाला जरी भेटले तर मी ते फ्रीमध्ये तर प्रोव्हाइड करणारच आहे, त्याबद्दल काळजी करू नका. परंतु युनिक अकॅडमीचं जर बुकलेट कोणाला भेटलं शासन व्यवस्थेबद्दल, तर ते पण तुम्ही नक्की वापर करू शकता. ओके, कारण आता युनिक अकॅडमी कसं काय म्हणतोय मी, तर पहा प्रॉब्लेम असा झालेला आहे की महाराष्ट्रामध्ये सध्याला तरी पुस्तके वगैरे ज्या यूपीएससीच्या एमपीएससीच्या रूपाने लेखन जी आन्सर रायटिंग वगैरे करायची आहे त्या स्वरूपात सध्याला अवेलेबल नाही. ओके, जरी आहेत परंतु ते पूर्वीच्या पद्धतीने जे फॅक्ट आहेत, व फॅक्ट आपल्याला पाठ करून आता इथे चालणार नाही बरं. ओके, फॅक्ट करून आता चालत नाही, तर तुम्हाला कन्सेप्ट वगैरे क्लिअर पाहिजे तेव्हाच आपण आन्सर वगैरे लिहू शकतो. त्यामुळे मी युनिक अकॅडमीचे वगैरे जास्त रेफर करतोय तुम्हाला. त्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशन सोबत नक्की असू द्या, कारण 2022 जर यूपीएससी प्रिलिमचा जर पेपर पाहिला तर एम लक्ष्मीकांत थोडस आता मागे पडत असल्यासारखं मला भास झाला. ओके, कारण पहा थोडस पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे यूपीएससी, रट्टामार आता किती दिवस रट्टा मारायचा अशा पद्धतीने ते झालेलं आहे. थोडस कॅन्डिडेट जे येतील ते आता जास्तीत जास्त म्हणजे त्यांना समज वगैरे असावी असं त्यांचं मत आहे, त्यामुळे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं एक पीडीएफ जरी असेल तर ते अगदी बेस्ट आहे तुमच्याजवळ. म्हणजे एक पीडीएफ तुम्ही नक्की इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आपल्या गव्हर्नमेंटच्या लॉ लॉ मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवरून तुम्ही ते इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपलं डाऊनलोड करून ठेवू शकता. ओके, कधी जर काम पडलं तर त्याला फक्त एक हे पानं वगैरे पलटत राहायचे. ओके, त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन संबंधी करंट अफेअर्सचे जे पीडीएफ आहेत मी जे सांगितलेलं आहे पहा हे इथे सांगितले ना, हेच पीडीएफ तुम्हाला वाचायचे आहेत करंट अफेअर्स साठी. आयएएस पार्लिमेंट किंवा व्हिजन आयएएस या दोन्हीपैकी होऊन जाईल तुमचं इंटरनॅशनल रिलेशन त्यामध्येच. ओके, जर कदाचित कुठे जर कमी पडलं तर गुगल आहेच. ओके, गुगल करत चला सर्व होऊन जाईल, फक्त तुमचे मटेरियल जे आहे ते अगदीच कन्साइज करून ठेवा, म्हणजे अतिशय कमी करून ठेवा, ज्यामुळे आपल्याला परीक्षेच्या पुढे पुढे आपल्याला लगेच रिवाईज करून पळता येईल. ओके, म्हणजे जाता येईल. त्यानंतर बुकलिस्ट आहे इकॉनॉमिक्स साठी, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक किंवा मृणाल हँडआउट. रंजन कोळंबे सरांचं पण पुस्तक मी जास्त फारस आता उत्तर लेखनासाठी वगैरे रिकमेंड करू शकत नाही, कारण पहा थोडस एवढ्या पुस्तकामधून एवढं मोठं हे करता येणार नाही आपल्याला. पण रमेश सिंग माझ्याजवळ ते पण पुस्तक आहेत, मी यावरती नक्कीच व्हिडिओ बनवणार. ओके, म्हणजे अगदीच माझ्याजवळ रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे परंतु ओल्ड एडिशन आहे, तरी पण त्यामध्ये थोडस फार चेंज झालेलं असेल. ओके, परंतु रमेश सिंग सरांचं जर पुस्तक पाहिलं तर आपण मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी तर प्लीज तुम्ही नका घेऊ असं माझं तर म्हणणं आहे, कारण मला पण नाही समजलं, मी घेतल्यापासून त्याला फक्त एक दोनदा पण म्हणजे वापरच केला नाही असं माझा तर अनुभव आहे. ओके, तुम्हाला मृणाल सरांचे हँडआउट अगदीच अगदीच बेस्ट होईल. ओके, टेलिग्रामवर अगदीच भेटून जातील. मृणाल सर म्हणजे कॉपीराईटचं वगैरे क्लेम कधीच करत नाही. ओके, त्यांच्या वेबसाईटवर पण भेटले तर पाहून घ्या तुम्ही, कारण त्यांच्यापेक्षा म्हणजे इकॉनॉमिक्स साठी वगैरे हे नाहीये. ओके, व ते माझे पण गुरु आहेत, त्यामुळे प्लीज तुम्ही मृणाल सरांचे हँडआउट वगैरे जर भेटले तर ते तुम्ही अगदीच पाहून घ्या, व त्याच्या अगोदर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक एकदा पाहून घ्या मग तुम्ही. ओके, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक एकदा वाचून घ्या, त्याच्यानंतर मृणाला हँडआउट वगैरे जर वाचलात तर तुम्ही इकॉनॉमिक मध्ये परफेक्टच होऊन जाल. ओके, म्हणजे मृणाल सरांचे हँडआउट जेव्हा वाचाल तेव्हा तुम्ही फक्त डेफिनेशन साठी मराठीच्या वगैरे तुम्ही रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकावर डिपेंड राहा. ओके, जर कुणाला जर भेटलेच नाहीत मृणाल सरांचे हँडआउट वगैरे तर प्लीज तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, मी अवेलेबल करून देईन. ओके, तर हे असं आहे म्हणजे इकॉनॉमिक साठी
त्यांच्यापेक्षा म्हणजे बेटर तर कुणी नसेल. ओके, त्यानंतर टेलिग्राम वरती आय होप व्हिडिओ पण भेटून जातील मृणाल सरांचे. ओके, माझा मित्र होता तो म्हणत होता मृणाल सरांचे व्हिडिओ आहेत म्हणून, तर एकदा पाहून घ्या. म्हणजे असं मी डायरेक्टली हे म्हणतोय असं नाही, परंतु जर शक्य होत नसेल कोणाला खरं म्हणजे अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन वगैरे, तर प्लीज होऊन जाऊ शकतं त्याबाबत असं माझं मत आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंट, युनिक अकॅडमी आणि शंकर आय एस. ओके, युनिक अकॅडमीचं पुस्तक किंवा शंकर आय एस यांचं पण पुस्तक आपल्याला, दोन्ही पण बेटर आहे. ओके, युनिक अकॅडमीचं मराठी माध्यमातून आहे, तर शंकर आय एस हे इंग्लिश आहे. पण त्याला पण थोडस याच्यामधून वाचलं तर तुम्ही बेस्ट होईल, किंवा दृष्टीच पण आहे, पण दोन्ही पैकी एक. माझ्याजवळ शंकर आय एस आहे, त्यामुळे तुम्ही पण पाहून घेऊ शकता. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट साठी मी सांगतोय, भूगोलाचं वगैरे पुस्तक वापरू शकता, किंवा सस्ता बुक, किंवा एक्स्टर्नलचे जे हे आहेत पुस्तके वगैरे जे गुगलवरती फ्री अवेलेबल आहेत ते तुम्ही यूज करू शकता. त्यासाठी पहा शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर किंवा मुंबई युनिव्हर्सिटी यांचे पुस्तक तुम्ही नक्की वाचू शकता. ओके, त्यानंतर YCA मूवीचे पण आहेत पहा आपल्या. ओके, म्हणजेच यशवंतराव चव्हाण विद्यापीठ जे आहे त्यांचे पण पुस्तके यामधून तुमचं होऊन जाईल, भरपूर काही गोष्टी त्यातून होऊन जातील. त्यानंतर सिक्युरिटी मधून पण हे पण तिकडेच आहे. ओके, CA करंट अफेअर्सचे जे PDF आहे तिथूनच. त्यानंतर पेपर क्रमांक 7 आपला व जनरल स्टडीज 4 इथिक्स इंटिग्रिटी अँड एप्टिट्यूड यासाठी पहा युनिक अकॅडमीचं विक्रांत भोसले सर आणि अपर्णा दीक्षित मॅडम यांनी दोघांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे, नीतीशास्त्र सचोटी वगैरे काहीतरी त्या पुस्तकाचं नाव आहे, ते तुम्ही घेऊ शकता. ओके, किंवा द लेक्सिकन इथिक्स हे पुस्तक अगदी बेटर आहे. माझं दोन्ही आहेत, विक्रांत भोसले सरांचं पण आहे व हे पण आहे, म्हणजे पहा. परंतु यामध्ये जास्त बेटर पद्धतीने वगैरे केस स्टडी वगैरे दिलेले आहेत, परंतु हे पुस्तक इंग्लिश आहे. व तुम्ही जर मराठी माध्यमातून जर असाल तर प्लीज तुम्ही या पुस्तकावरती डिपेंड राहा. ओके, कारण मदर टंग आहे आपली मराठी व त्यामुळे आपल्याला तिथून जास्त समजेल. परंतु थोड्याशा थिअरी वगैरे किचकट आहेत, त्या जरी नाही केलात म्हणजे थोडस त्याला समजण्यासाठी थोडस जास्त पद्धतीने सराव वगैरे करावा लागेल आपल्याला, परंतु केस स्टडी वगैरे त्यातून आपल्याला समजून जातील. ओके, आय होप हे सर्व मी जे म्हटलं ते तुम्हाला योग्यरित्या समजलेलं आहे. अशा पद्धतीने म्हणजे या व्यतिरिक्त आणखी तर काही मला म्हणजे सांगावं असं वाटत नाही, कारण बुक लिस्टचा व्हिडिओ आहे हा. ओके, स्ट्रॅटेजी बाबत वगैरे जर बोलायचं असेल कोणाला वगैरे, तर मी त्याबाबत वगैरे व्हिडिओ तर नक्कीच अपलोड करणार आहे. परंतु जर कॉन्टॅक्ट वगैरे जर करायचं असेल तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता, त्याबद्दल काही नाही, कोणतीही अडचण असू द्या, मी तुमचं म्हणजे माझ्या परीने वगैरे सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आय होप तुम्हाला जे हे आहे म्हणजे याचा जो व्हिडिओ आहे ते नक्कीच समजलेलं आहे. ओके, जर याबाबत काही शंका असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.